चेंडू कुरतडण्याच्या एका वर्षाची बंदी पडल्यानंतर आज मायदेशी परतलेल्या ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार स्टीव्ह स्मिथ यानं झाल्या प्रकाराची संपूर्ण जबाबदारी घेतली. क्रिकेट ऑस्ट्रेलियानं आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत स्मिथ ढसाढसा रडला. जे माझ्या हातून घडलं ते माझ्या आयुष्यातली सर्वात मोठी चूक असल्याचं स्मिथनं म्हटलंय. केपटाऊन कसोटीमध्ये स्मिथ आणि कंपनीनं चेंडू कुरतडून विजय मिळवण्याचा केविलवाणा प्रयत्न केला आणि त्याचं सगळं कारस्थान कॅमेरामध्ये कैद झालं. त्यानंतर ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्डानं कर्णधार स्टीव्ह स्मिथ, उपकर्णधार डेव्हिड वॉर्नरवर वर्षभराचे आणि सलामीचा फलंदाज कॅमरून बेनकॉफ्टवर 9 महिन्यांची बंदी घातली. या तिघांनाही माघारी बोलावण्यात आलं. आज दक्षिण आफ्रिकेतून ते मायदेशी परतले. ऑस्ट्रेलियन मीडियानं गेल्या 4-5 दिवसांमध्ये स्मिथ आणि कंपनीवर तुफान टीका केली आणि या पार्श्वभूमीवर स्मिथनं पत्रकार परिषद घेतली. चेंडू कुरतडल्याचा कट रचण्याची संपूर्ण जबाबदारी स्मिथनं घेतली आणि याशिवाय ऑस्ट्रेलियन जनता मला माफ करेल अशी आशाही स्मिथनं व्यक्त केली आहे. I take responsibility for the actions of what happened last Saturday in Cape Town. I'll say two things, or three things. Firstly, I'm deeply sorry. I love the game of cricket. I love entertaining young kids. I love kids wanting to play the great game of cricket that I love. The two other things is, any time you think about making a questionable decision, think about who you're affecting. You're affecting your parents, and to see the way my old man's been. Thanks, everybody. Thank you. It hurts. I just want to say I'm sorry for the pain that I've just brought to Australia and the fans and the public. It's devastating and I'm truly sorry. आणि याच विषयावर बोलण्यासाठी सध्या झी 24 तास विशेष क्रीडा प्रतिनिधी सुनंदन लेले आपल्या बरोबर आहेत. सुनंदन, नक्कीच ही पत्रकार परिषद तुम्ही सुद्धा पाहिली असणार आहे, मात्र काय म्हणायचं या पत्रकार परिषदेत टीमने जे केलं ते ऍक्टिंग म्हणायची खरंच हा पश्चाताप असावा. 100% ऍक्टिंग नाही, हा मनुष्य मनानी वाईट ही भयानक मोठी चूक झाली आणि त्याच्या पश्चातापाचे अश्रू आहेत हे म्हणत असताना मला परत एकदा राजेश खन्नाचा डायलॉग आठवतो, आज के आसू सलाइन वॉटर आय हेट टीअर्स. पश्चातापाच्या अश्रूंना खेळाच्या दुनियेमध्ये क्षमा याचना करता येत नाही हे लक्षात घेतलं पाहिजे. जी चूक किंवा जो गुन्हा हा त्याच्या हातनं घडला आहे त्याची खरी खोली, त्याची खरी व्याप्ती ही आत्ता मला वाटतं कळत असेल. डेव्हिड वॉर्नर हा जो प्लेअर आहे तो काहीसा चुकीच्या प्रवृत्तीच्या चुकीच्या विचारांचाच मनुष्य आहे. स्टीव्ह स्मिथ मात्र तसा नाहीये, त्यामुळे आत्ताच्या घडीला त्याच्या डोळ्यातनं जे अश्रू आलेत ते अश्रू पश्चातापाचे 100%, फक्त आत्ताच्या घडीला त्याचं मोल हे कवडीचं पण नाही. ठीक आहे, स्मिथने माफी मागितली सुनंदन, मात्र एकंदरीतच ऑस्ट्रेलियन टीमची जर प्रवृत्ती आपण पहिल्यापासून बघितली एकंदरीतच क्रिकेटच्या इतिहासामध्ये, तर नेहमी स्लेजिंग म्हणा किंवा आता असा हा बॉल कुरतडण्याचा प्रकार किंवा क्रिकेटची मॅच जिंकण्यासाठी वाटेल ते करण्याची त्यांची नेहमीच तयारी असते आणि ती एक विशिष्ट प्रकारची आपण ऑस्ट्रेलियन प्रवृत्ती आपण त्याला म्हणूया. काय म्हणता येईल ह्या सगळ्या प्रकारानंतर आता तिथे कुठे त्याला खीळ बसेल का? अनुपमा, अत्यंत योग्य गोष्टीचा मुद्दा तू उचललेला आहेस, कारण ही गोष्ट पहिल्यांदा मी साधं उदाहरण देतो. कुठल्याही मोठ्या डॉक्टरला तू भेट आणि तो सांगतो की कुठलाही आजार हा पटकन होत नाही, अचानक संभवत नाही. तुमचं शरीर जे असतं ते तुम्हाला स्पष्ट संकेत देत असतं, कुठंतरी सर्दी होते, कुठंतरी खोकला होतो, कुठंतरी बारीक तुम्हाला ताप येतो आणि त्याच्यानंतर तपासणीला जेव्हा तुम्ही जाता तेव्हा तुम्हाला कळतं की काहीतरी भयानक आजार झाला आहे. मला वाटतं ऑस्ट्रेलियन क्रिकेटच्या बाबतीत हेच उदाहरण लागू होतं, कारण गेले कित्येक दिवस हे सर्व संकेत हे मिळत होते त्याच्याकडे, यांनी कानाडोळा केला आणि त्याच्यामुळे हा मोठा आजार उद्भवलेला आहे. खरं
धन्यवाद सुनंदन, केलेल्या या सगळ्या सविस्तर चर्चेबद्दल. सुनंदन लेले झी 24 तासचे विशेष क्रीडा प्रतिनिधी आपल्या बरोबर होते. तर माझ्या कारकिर्दीतली ही सर्वात मोठी चूक आहे आणि काळ मला माफ करेल अशी आशा स्मिथनं आज पत्रकार परिषदेत व्यक्त केली. आणि बोलता बोलताच, पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देताना आणि एकंदरीतच झालेल्या घटनेविषयी बोलता बोलताच त्याला आपले अश्रू अनावर झाले. तर पत्रकार परिषदेमध्ये अश्रू अनावर झालेल्या स्मिथला पाहून दक्षिण आफ्रिकेचा दिवंगत कर्णधार हॅन्सी क्रॉनियाची आठवण आली. हॅन्सी क्रॉनियानं मॅच फिक्सिंग केल्याचं कबूल करत असंच त्याला देखील रडू कोसळलेलं होतं. आपण बघतोय हॅन्सी क्रॉनिया जेव्हा रडला होता मॅच फिक्सिंगचा आरोप त्यानं त्याच्यावर होता आणि त्यानंतर अशीच कबुली देताना हॅन्सी क्रॉनिया देखील रडला होता. आणि अगदी तशीच घटना आज पुन्हा एकदा दिसून आली, ती म्हणजे स्मिथ आज चेंडू कुरतडल्याबद्दल रडला, त्यालाही आपले अश्रू अनावर झाले तेव्हा. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.